मोदी केअरमध्ये जे ॲग्रीचे प्रॉडक्ट्स आहेत हे सर्व ॲग्रीचे प्रॉडक्ट्स अतिशय सुंदर रिझल्ट देणार आहेत. बऱ्याच वेळा प्रश्न असा येतो की नेमकी हे वापरायचे कसे, तर पहिले आपण प्रॉडक्ट कोणकोणते आहेत ते समजून घेऊ. आपल्या मोदी केअरमध्ये ॲक्टिव्ह झाईन, ॲक्टिव्ह 80, ॲक्टिव्ह मॅक्स आणि ॲक्टिव्ह 80 गोल्ड असे चार प्रॉडक्ट आहेत. आता या चार प्रॉडक्टचा वापर कसा करायचा, सगळ्यात महत्त्वाचं सुरुवातीचं आपण घेऊ ॲक्टिव्हिटी. आता ॲक्टिव्हिटीचा जर विचार जर केला तर मी तुम्हाला एक सोपं प्रमाण सांगतो, सिम्पल प्रमाण. एका लिटरला 1 ml फवारा घ्यायचा आहे ना, एका लिटरला 1 ml, एका लिटरला 1 ml, एका लिटरला 1 ml, एका लिटरला 1 ml. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुमचं जे झाड आहे हे जर छोटं 2 पानावर असेल तर हे फक्त 1/2 ml घ्यायचं. म्हणजे जे झाडं, जे पीक 21 दिवसापेक्षा छोटं आहे त्याला ॲक्टिव्हिटी घेताना 1 ml घ्यायचं, एवढीच फक्त काळजी. दुसरं, कधी पण फवारा घेण्यापूर्वी ॲक्टिव्हिटी मिक्स करताना सुरुवातीला पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि मग बाकीचे औषधं मिक्स करायची. आता ॲक्टिव्हिटी नेमकी काम काय करते, ॲक्टिव्हिटीचा जर विचार जर केला तर ॲक्टिव्हिटीचे एकूण 3 कामं आहेत. पहिलं, हे स्प्रेडर म्हणून काम करतं. समजा एखाद्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे, पीक उकळत आहे, तर त्या ठिकाणी हे जर तुम्ही तिथं सोडलं तर पाणी जिरवतं. दुसरं, हे टॉनिक म्हणून काम करतं, स्टिकर म्हणून पण काम करतं. म्हणजे आपण फवारा घेतो त्यावेळी आपलं औषध जे आहे ते पाण्यामध्ये पानामध्ये ॲबजॉर्ब व्हावं आणि पाऊस आल्यानंतर ते गळून नाही जाऊ याच्यासाठी. आता तुम्ही चेक करा, समजा मी काय केले, फवारा घेतो आणि माझं जे पीक आहे या पिकावरती जे ड्रॉपलेट पडतात हे त्या पानावरून गळून जमिनीवर जातात. पण तेच जर ड्रॉपलेट पानावरती पसरले आणि पानावरती जर ॲबजॉर्ब झाले किंवा त्याला जर चिपकले तर तुम्हाला औषधाचा 100% रिझल्ट येणार आहे. आणि औषधाचा 100% रिझल्ट वाढवण्यासाठी ॲक्टिव्हिटी काम, ॲक्टिव्हिटी का म्हणतात, कारण याच्यामध्ये 80 प्रकारचे असे घटक आहेत की जे ॲक्टिव्हेट केले जातात जमिनीतून. म्हणजे जमिनीमध्ये जे सुप्तावस्थामध्ये जे काही कंटेंट आहे ते ॲक्टिव्हेट करण्याचं काम हे ॲक्टिव्हिटी करतं. आलं लक्षामध्ये, म्हणून याला ॲक्टिव्हिटी असं म्हणतात. मग आपल्या जमिनीमध्ये आपण काय करतो, वेगवेगळ्या प्रकारचे शेणखत टाकतो, DAP टाकतो, इतकं टाकतो, महादक पावर टाकतो. आता हे खतं कसे असतात, ग्रॅन्युल फॉर्ममध्ये असतात, हे डिझॉल्व होत नाही पाण्यामध्ये, ते तशीच जमिनीवरती तरंगून राहतात. मग त्यांना डिझॉल्व करण्याचं काम आणि त्यांना ॲक्टिव्हेट करण्याचं काम हे ॲक्टिव्हिटी करतं. म्हणून ॲक्टिव्हिटीचा वापर केल्यानंतर तुम्हाला 10 दिवसामध्येच रिझल्ट जाणवतो. यानंतर हे ॲक्टिव्हिटी तुम्ही कुठल्याही औषधामध्ये मिक्स करू शकता. म्हणजे काय, याचा pH हा न्यूट्रल आहे, त्यामुळं औषध फुटल किंवा शेतकऱ्याला वाटतं अरे हे आपण दुसऱ्या एखाद्या औषधात टाकलं तर मग त्याची रिॲक्शन होईल, अजिबात नाही. तुम्ही हे कुठल्याही केमिकलबरोबर मिक्स करा, कुठलीच रिॲक्शन होणार नाही. का, कारण हे न्यूट्रल आहे. आता येस, हे म्हणजे आपण कोणते पण औषध म्हणजे कधी पण यूज करू शकतो, 1 ml 1 लिटरला हो औषध, येस, कुठल्याही औषधावर तू मिक्स करू शकता. आता जनरली शेतकरी काय करतात, हर्बिसाइड्स वापरतात, म्हणजे गवत जळण्यासाठी औषध वापरतात, 240 वगैरे बिंदास मिक्स करा, फंटास्टिक रिझल्ट येतो. औषधाची पॉवर म्हणजे ॲक्टिव्हिटी वाढवण्याचं काम करतो. आलं लक्षामध्ये, हे महत्त्वाचं. दुसरं औषध आहे माझ्यासमोर या ठिकाणी, ॲक्टिव्ह झाईन. आता झाड जे वाढतं तर झाड वाढण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे जमिनीमध्ये त्याला पांढऱ्या मुळी पाहिजे, व्हाईट रूट्स. ज्या झाडाला पांढऱ्या मुळांची संख्या जास्त ते झाड जास्त झपाट्याने वाढणार. आणि ॲक्टिव्हिटी हे काम ॲक्टिव्ह झाईन हे काम चांगल्या पद्धतीमध्ये करतं, पांढऱ्या मुळी वाढवण्याचं काम करतं. डेड रूट्स ज्यावेळेस तयार होतात, म्हणजे व्हाईट रूट्सचं कन्व्हर्जन डेड रूट्समध्ये होतं, ते फक्त काय करतं, कंडक्शनचं काम करतं, पाणी वाहून नेण्याचं, मिनरल्स वाहून नेण्याचं काम करतं. पण ॲब्सॉर्प्शनचं जे काम आहे हे कोण करतं, व्हाईट रूट्स. व्हाईट रूट्स वाढवण्याचं काम कोण करतं, ॲक्टिव्ह झाईन. जमिनीमध्ये जेवढे व्हाईट रूट्स त्या वनस्पतीला जास्त तेवढंच वरती त्याला काय येणार, स्ट्रॉंगनेस येणार आहे. इथपर्यंत क्लिअर झालं? आता हे प्रमाण कसं घ्यायचं, हे औषध मिक्स कसं करायचं, कधी पण फवारा घेताना या दोघांचं मिक्स करायचं, हेचं प्रमाण तुम्हाला माहिती आहे, याचं माहिती आहे. फक्त मिक्स करताना ॲक्टिव्हिटी अगोदर ॲक्टिव्ह झाईन. आता यानंतरचं जे औषध आहे हे आहे ॲक्टिव्ह मॅक्स. आता जर विचार जर केला तर हे औषध जमिनीमध्ये म्हणजे हवेमध्ये नाही, आणि हे औषध हवेमध्ये, फरक लक्षात घ्या. जमिनीमध्ये म्हणजे काय, याचा रिझल्ट जमिनीमध्ये आणि याचा रिझल्ट जमिनीवर आहे. मग वरती जमिनीच्या वर काय काय येतं, पा खोड येतं, फांदी येतं, मुळं
फळ येतं, फूल येतं, पानं येतात, मग पानाची साईज वाढवण्याचं काम करतं. घास आहे तुमचा, जनावरांना घास पाहिजे. घास कधी वाढेल? कांडी वाढेल, म्हणजे खोड वाढेल आणि पानं वाढतील. मारा घासावरती फवारा, पारी जग. किंवा डाळी माहे, फ्रूटची साईज, फ्रूटचा कलर हे वाढवण्यासाठी ॲक्टिव्हनेस. किंवा पानाचं जो गर्त आहे, साईज जर वाढली तर फोटोसिंथेसिस चांगलं होणार, अन्न तयार जास्त होणार, याच्यासाठी हे प्रॉडक्ट. हे पण सेम असंच यूज करायचं आहे. ॲक्टिव्हिटी आणि ॲक्टिव्ह मॅक्स हे अगोदर हे नंतर. हे फक्त काळजी काय घ्यायची आहे, जर तुमचं पीक 21 दिवसापेक्षा कमी वयाचं असेल तर हे अर्धा सेमल वापरायचं. यानंतर आहे ॲक्टिव्हिटी गोल्ड. आता ॲक्टिव्हिटी आणि ॲक्टिव्हिटी गोल्ड याच्यामध्ये काय फरक आहे तो फरक आपण पाहू. ॲक्टिव्हिटी गोल्ड जे आहे हे याच्यापेक्षा थोडंच ॲडव्हान्स लेटेस्ट व्हर्जन. जसं कारमध्ये फेसलिफ्ट व्हर्जन असतं तसं याचं थोडंसं ॲडव्हान्स व्हर्जन आहे. अशा पद्धतीचं हे प्रॉडक्ट. या प्रॉडक्टसोबत स्टेरिक्लिन नावाचं हे प्रॉडक्ट आहे. ॲक्च्युली कंपनी हे रेकमेंड करत नाही आहे यूज करण्यासाठी तुम्ही शेतीसाठी, पण याचा उपयोग हा बॅक्टेरिया किल करण्यासाठी होतो, आपली फरशी स्वच्छ करण्यासाठी होतो. आणि हे जर आपण याच्यामध्ये मिक्स करून जर स्प्रे घेतला आणि एक पर्टिक्युलर फॉर्म्युला आहे की जो डाळिंबावरती तेला रोग येतो त्याला पूर्णपणे नायनाट करण्याचं काम करतो. असे फंटास्टिक प्रोडक्ट्स आहेत की जे आपण यूज करू शकतो.